ಬೆಂಗಳೂರು ತಂತ್ರಜ್ಞಾನ ನಗರ, ಮೈಸೂರು ಪಾರಂಪರಿಕ ನಗರ. ಬಹುಕಾಲದಿಂದ ಎರಡು ನಗರದ ಜನರು ಟ್ರಾಫಿಕ್ನಿಂದ ಹೈರಾಣಾಗಿದ್ರು. ದೇಶದಲ್ಲಿ ಇಂದು ಕರ್ನಾಟಕ ಬದಲಾಗ್ತಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ನಡುವೆ ಸಂಚಾರದ ಅವಧಿ ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿರುವಂತಹ ಮಾತು, ಈ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹೈವೇಯಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ಎಲ್ಲ ಬಗೆ ಹರಿದಿದೆ. ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹೈವೇ ಐದು ಗಂಟೆಯಿಂದ ಎರಡು ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಇಳಿಸಿದೆ. ಗೆಜ್ಜಲಗೆರೆಯ ಬಿಜೆಪಿ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಅಪನೆ ಸಾಥ್ ಸಿರ್ಫ್ ಸುವಿಧಾ ನಹೀ ಲಾತಾ ಬಲ್ಕಿ ಯೇ ರೋಜಗಾರ್ ಲಾತಾ ಹೈ, ನಿವೇಶ್ ಲಾತಾ ಹೈ, कमाई के साधन लाता है. सिर्फ कर्नाटक में ही बीते वर्षों में 1,00,000 करोड़ रुपये से अधिक हाईवे से जुड़े प्रोजेक्ट में हमने पूंजी निवेश किया है. बेंगलुरु और मैसूरू दोनों कर्नाटक के महत्वपूर्ण शहर है. एक शहर को टेक्नोलॉजी के लिए जाना जाता है तो दूसरे को ट्रेडिशन के लिए. इन दोनों शहरों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ना कई अलग अलग दृष्टिकोण से बहुत महत्वपूर्ण है. लंबे समय से दोनों शहरों के बीच यात्रा करने वाले लोग भारी ट्रैफिक की शिकायत करते थे, लेकिन अब एक्सप्रेसवे की वजह से ये दूरी सिर्फ 1.5 घंटे में पूरी की जा सकेगी. इससे इस पूरे क्षेत्र में आर्थिक विकास की रफ्तार बहुत तेज होने वाली है. ये एक्सप्रेसवे रामनगर और मंडिया से गुजर रहा है. यहां भी कई ऐतिहासिक धरोहर मौजूद है. पर्यटन की संभावना बढ़ जाएगी. इससे मैसूर तक पहुंचना आसान तो होगा ही, साथ ही मां कावेरी की जन्मस्थली कोडागु तक पहुंचना भी सरल हो जाएगा.